नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. एका गरीब महिलेचे 1,00,000 रुपये चोरणाऱ्या 2 महिलांचा शोध घेण्यास नेरळ पोलिसांना यश आलं आहे. दरम्यान कर्जत तालुक्यातील बेकरवाडी येथील गरीब महिला या आपल्या कष्टाने कमवलेले 1,00,000 रुपये दिनांक 31 मार्च 2021 रोजी नेरळ येथील बँकेत भरण्यासाठी आली असता नेरळ मुख्य बाजारपेठेतील मोसीम मार्केट येथील सदर महिलेच्या पिशवीला ब्लेडच्या साह्याने फाडून पिशवीतील 1,00,000 रुपये लंपास केल्याचा प्रकार घडला होता. 1,00,000 रुपये चोरल्याची बाब सदर महिलेच्या लक्षात येताच या संदर्भात तिने पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद केला. त्यानंतर पोलिसांनी एक पथक तयार करून मोसीम मार्केट येथील सीसीटीव्ही मध्ये संशयित दिसत असलेल्या शहाड येथील आंबिवली मधून 2 महिलांना ताब्यात घेतले असून चोरी केलेले 1,00,000 रोख रक्कम देखील हस्तगत केले आहे. या चोरीच्या गुन्ह्यातील गरीब महिलेचे चोरीला गेलेले 1,00,000 रुपये अवघ्या 72 तासात परत केल्याने या कामगिरीबाबत नेरळ पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 31 मार्च रोजी वर्षभर रोजंदारी करून बचत केलेले पैसे बँकेत डिपॉझिट करण्यासाठी एक गरीब महिला नेरळ बाजारपेठेत आली होती. त्यावेळी तिच्या पिशवीला ब्लेडने मारून 2 आरोपी महिलांनी 1,00,000 रुपये पसार केले. त्यानंतर तत्काळ त्या महिलेची फिर्याद घेऊन आम्ही माननीय SP अशोक दुबे सर, माननीय ऍडिशनल SP सचिन गुंजाळ सर, माननीय DYSP अनिल गर्डीकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ तपास सुरू केला. तांत्रिक साधनाची मदत घेऊन व येथील गोपनीय माहिती मिळवून आम्ही 72 तासाच्या आत आंबिवली इथून त्या 2 महिलांना अटक केली व त्यांच्याकडून 1,00,000 रुपये पूर्ण रक्कम मिळवून दिली. या तपासक्रमी नेरळ पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे मोठे योगदान आहे. यामध्ये कमिशनर DYSP सुहास शिंदे, नेरळ PI तानाजी नारनवर साहेब, PSI काळे साहेब, आगान फरांबे गिरी व महिला पोलीस नाईक वाघमोडे यांचे मोठ्या प्रमाणात योगदान आहे. वादळवारा लाईव्ह साठी आनंद सकपाळ, कर्जत. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.